परीक्षांसंदर्भात अतिशय महत्त्वाची, कारण विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात अशी सूचना राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वतीनं करण्यात आली आहे. अंतिम सत्राच्या परीक्षांचं नेमकं काय होणार याबद्दलचं प्रश्नचिन्ह कायम आहे. याबाबतचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षांचा प्रश्न विना विलंब सोडवावा असंही कोश्यारी यांनी म्हटलंय. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ शकत नाही असं काही दिवसांपूर्वीच उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं UGC ला कळवलं होतं आणि या निर्णयाबद्दलही राज्यपाल कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माननीय राज्यपाल महोदयांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. UGC ला जे मी पत्र दिले ते अशा पद्धतीने दिले की महाराष्ट्रामध्ये असलेली कोविडची परिस्थिती, विद्यार्थ्यांची असलेली मानसिकता या संदर्भामध्ये मी माझं मत UGC कडे मांडलेलं आहे. मी राज्यपाल महोदयांना साईड ट्रॅक केलं आहे, मी त्यांना विश्वासात घेतलं नाही अशातला कुठचाही भाग नाही. ऑलरेडी मागच्या परीक्षा ज्यावेळी रद्द झाल्या त्यावेळी देखील आम्ही राज्यपाल महोदयांशी VC वर चर्चा केलेली होती. मी माझं मत UGC कडे मांडणं हा गुन्हा आहे असं काही मला वाटत नाही. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भावना ह्या अतिशय महत्त्वाच्या. राज्यपाल महोदयांचा जर काही गैरसमज झाला असेल तर मी भेटू तर शकत नाही, कारण मी आता रत्नागिरीला आहे आणि फोनवर बोलून त्यांचा मी गैरसमज दूर करेन. पण मी जे पत्र लिहिलेलं आहे ती विद्यार्थ्यांच्या मनातलं पत्र आहे.